जय मलानी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वडफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अत्यंत दुरावस्था झाली असून गेल्या कित्येक वर्षापासून या इमारतीची दुरुस्तीबाबत वारंवार जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य यांनी वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर तक्रारी करून देखील या वडफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरुस्ती करण्यास कोणीही अधिकारी किंवा वरिष्ठ पातळीवर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वडफळी ग्रामपंचायतमध्ये वडफळी गावात या प्राथमिक आरोग्य केंद्राची गेल्या कित्येक वर्षापासून ही दुरावस्था झालेली आहे. या दुरावस्थेमुळे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी महिन्यानं महिने वर्षानुवर्षे या ठिकाणी राहत नाही, तेथील राहण्याची देखील व्यवस्था नाही आणि योग्य परिस्थितीत या प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था नसल्याने या ठिकाणी कोणी आरोग्य अधिकारी राहण्यासही या ठिकाणी तयार होत नसल्याचं चित्र या ठिकाणी दिसतं. या आरोग्य केंद्राला पावसाळ्यात तर पूर्णतः गळती लागलेली असते. पूर्ण आरोग्य केंद्र हे पावसाळ्यात गळत असतं आणि एखाद्या पेशंटला जर या ठिकाणी आणायचं म्हटलं एकही वैद्यकीय सेवा देणारा अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने या ठिकाणी येणाऱ्या रुग्णाला पायपीट करत सुमारे 30 किलोमीटरचं अंतर कापत मोलगी येथील प्राथमिक ग्रामीण रुग्णालयात या ठिकाणी रुग्णाला घेऊन जावे लागत असते. स्वातंत्र्याची 73 वर्षे उलटून देखील या भागात विविध समस्यांनी डोके वर काढलेले आहे. या भागातील आरोग्य केंद्राची आपण अवस्था बघता या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडप्यांनी विळखा या ठिकाणी घातलेला आहे. तर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचं वाहन देखील नादुरुस्त अवस्थेत या ठिकाणी एक वर्षापासून या ठिकाणी पडलेलं आहे आणि या आरोग्य केंद्रात कोणत्याही प्रकारचा अधिकारी अथवा कर्मचारी आरोग्य केंद्राचा दखल घेण्यास तयार नाही. तर या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या झालेल्या सर्व स्थायी समितीच्या सभेत तसेच सर्वसाधारण सभेत देखील या प्राथमिक आरोग्य केंद्राची वारंवार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे आणि तालुका अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करून देखील या आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीबाबत आणि या आरोग्य केंद्रावर असणाऱ्या अनुपस्थित असणाऱ्या डॉक्टर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबाबतीत वारंवार तक्रार करून देखील या वैद्यकीय आरोग्य केंद्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचं चित्र आपण बघत आहात. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वडफळी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतीची ही झालेली दुरावस्था आणि ठिकठिकाणं आता पावसाळ्यात या इमारतीला लागलेली गळती कुठेतरी प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडेल का पुन्हा दुर्लक्षित होईल. प्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं चित्र सध्या अधिकारी व कर्मचारी पदाधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. दृष्टीस पडत आहे.